मुंबई महापालिकेच्या कारभारावर शिवसेना उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी सडकून टीका केली आहे. विलेपार्ले इथल्या हॉटेल जेनिन्स मधील क्वारंटाईन केंद्रामध्ये महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे लहान ग बाळ दगावल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुंबई महापालिकेची क्वारंटाईन केंद्र किती सुरक्षित आहेत, क्वारंटाईन केंद्रांची जबाबदारी नेमकी कुणाची, अशा शब्दात त्यांनी पालिका प्रशासनाला घरचा आहेर दिलाय. क्वारंटाईन केंद्रात ठेवलेल्या नागरिकांना व्यवस्थित जेवण दिलं जात नाही, त्यांना सोयी सुविधा दिल्या जात नाहीत, अशी टीका देखील जानावळे यांनी आपल्या या पोस्टमध्ये केलेली आहे. विलेपार्ले पूर्व येथील क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांची मी स्थिती फेसबुकच्या माध्यमातून मांडली, परंतु या स्थितीचं काही लोकांनी राजकारण केलं. काल एका चिमुकल्या 6 महिन्या बाळाचा जीव गेला. ते बाळ कुठल्या पक्षाचं नव्हतं, त्या बाळाची आई कुठल्या पक्षाची कार्यकर्ती नव्हती, तरी काही लोकांनी याला राजकारणाचा रंग दिला आणि असं सांगितलं की जितेंद्र जानवळे या शिवसैनिकांनी सरकारवरती टीका केली. हे साफ चुकीचं आहे. मी सरकारवर टीका नाही केली. सरकारने पालिका प्रशासनाला कोरोनाच्या रुग्णांसाठी वापरायला पूर्ण निधी दिलेला आहे. मग हे पालिका अधिकारी हे निधी वापरत का नाही, माझा आरोप पालिका अधिकाऱ्यांवरती आहे. माझा आरोप खिचडी आणि पाणी पुरवणाऱ्या ठेकेदारांवर आहे. आणि त्याहून मी पुढे सांगेल की ह्या विलिनीकरण केंद्रात ठेवलेल्या लोकांची निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे की नाही ही टेस्ट ताबडतोब करून घेण्यात यावी.